विक्रम नमस्कार. कार्यशाळा नाडीग्रंथ 2011 मध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. विक्रम, मला एक तू सांग की प्रथम तू नाडीग्रंथ तुला बघण्याची जी काही इच्छा झाली किंवा तुला जे एक आपण ज्याला म्हणतो की अतिशय तीव्र भावना निर्माण होते याच्यातनं मी पण गेलेलो आहे, तर अशी केव्हा झाली आणि तो प्रसंग काय होता हे थोडस थोडक्यामध्ये आम्हाला सांग. प्रसंग असा होता की माझे वडील नुकतेच वारलेले होते. 95 गोष्ट होती की मी विचार करत होतो की कुठे काही बघता येईल का, काही मार्गदर्शन मला मिळेल का, आणि असं वाचायची सवय होती आणि दुःखात अजून मी नुकताच जस्ट बाहेर पडत होतो की काय कुठून मला मार्गदर्शन मिळेल. असा तपास करता करता ज्योतिषाविषयी मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री होती, पण आपल्याला कुठे मिळेल हे मार्गदर्शन. आणि बघता बघता रेल्वे स्टॉलच्या कडे गेलो असताना तिथे ओक सरांचं मला नाडीग्रंथाचं नवग्रंथाचं पुस्तक मिळालं आणि ते मी विकत घेतलं आणि त्यात वाचताना लक्षात आलं की अरे हा तर डहाणूचाच पत्ता आहे. पुस्तकातला उल्लेख जो आहे, लेखक जे आहे ते विंग कमांडर शशिकांत भाऊ, हे वाचल्यामुळे मला जरा मी आश्चर्यचकित झालं की मी विंग कमांडरांनी लिहिलेलं पुस्तक म्हणून ते विशेषत्वात मी वाचायला सुरुवात केली आणि त्यातनं मला डहाणूचा पत्ता मिळाला. पण डहाणूचा पत्ता मिळाल्यानंतर मी माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना की आपण जरा जाऊन बघू, आणि त्यात लिहिलेलं होतं की तमिळमध्ये आहे. मग मी माझा आंध्रचा एक मित्र आहे श्रीनिवास राव म्हणून त्याला घेतलं बरोबर, का तर अजून जस्ट बाहेर पडतो आणि अजून फसवणूक नको, वेगळ्या प्रकारे फसवणूक व्हायला नको म्हणून मी त्याला बरोबर घेतलं आणि आम्ही तिथे गेलो. आणि तिथे तेव्हाची आठवण म्हणजे पळणी स्वामी म्हणून होते, त्यांची काकभूषणीची पट्टी होती आणि त्यांनी इंडेक्सिंग केलं आणि सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर ते जे तमिळ काही म्हणतात ते काही कळेच ना बरं. ह्या माझ्या मित्राला विचारलं की अरे तुला काही समजतंय का, तर सांगतो मला तर हे तमिळ पण काही समजत नाही. म्हटलं ठीक आहे, पण त्यातनं जे काही वाचायची सुरुवात काहीशी अशी होती का, ओम गणपती तुणे श्री महामाये तुणे पुराने काले अगस्ती ऋषि लिखावट से पता सी जी जो एव्हिडन्स किया वो हम तुमको पता दीजिए, अशी काही अशी सुरुवात होती. आणि त्यांची आठवण म्हणायची झाली तर आज जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली की त्याच्यानंतर त्यांची माझी मुलाखत झाली नाही. म्हणजे साधारण 6 ते 7 वर्षापासून मी त्यांचा आता तपास घ्यायचा प्रयत्न करतो की पंडित स्वामी कुठे असतील. बर, याच्यामध्ये ज्या वेळेला तू पट्टीचा हे अंगठा द्यायला गेलास आणि पट्टी शोधायचा जो कालावधी होता त्याच्यामध्ये तुला किती वेळ लागला पट्टी शोधायला? साधारणपणे त्याच दिवशी 1 किंवा 2 दिवस गेले असतील. बर, मला लगेचच पट्टी मिळाली. बर, मग पट्टी मिळून ज्या दिवशी आपलं आता रेकॉर्डिंग तो सांगणार आहे तर त्यावेळेची मनस्थिती काय होती? त्यावेळेची मनस्थिती अशी होती की काय, एकतर हा प्रकार पहिल्यांदाच मी बघत होतो आणि मग ह्याच्यातनं काय लिहिलेलं आहे हे समजून घ्यायची खूप उत्सुकता होती की माझ्याविषयी काय लिहिलेलं आहे. आणि त्या उत्सुकतेला अनुसरून त्यांना मार्गदर्शन मिळालं की असं असं तुझं नाव आहे विक्रम, वडिलांचं नाव आहे प्रकाश, आईचं नाव आहे नीला, बहिणीचं नाव, आणि तेव्हा काही लग्न नव्हतं झालेलं त्याच्यामुळे येणारं पत्नीचं नाव नव्हतं. आणि पत्नीच्या नावाचे अध्यक्षर बरेच वेळ येतात, नाव सुद्धा येतं बरेच नाड्यांमध्ये, तर डायरेक्शन येते म्हणजे त्याची दिशा येते, दिशा उत्तर पश्चिम उत्तर दक्षिण असं काही त्यांनी तुला सांगितलं. त्यातला जेव्हा कळायला लागला तेव्हा मी म्हणजे लग्न झाल्यानंतर हा भाग मी बघितला होता पत्नीविषयीचा, कारण तेव्हा माझं ध्येय फक्त माझा कामधंदा बघणं आणि संकटातनं मार्गदर्शन मिळणं हाच असल्यामुळे पंडित स्वामींकडनं बघितल्यानंतर मनाचं काही समाधान होईना की त्यात स्पष्टपणे आलेलं की आता तुमचा धंदा मंदा चालू आहे. आणि मग तेव्हा अशी परिस्थिती होती की धंदा काय आहे हेच मुळात कधी कळत नव्हतं की आपण कुठे. तेव्हा वडिलांचे बेसिकली 3 धंदे होते, एक कन्स्ट्रक्शनचा त्यांनी नुकताच व्यवसाय चालू केलेला होता, नंतर स्टेनलेस स्टीलची तंबाखूची डबी मॅन्युफॅक्चरिंगचं एक युनिट होतं, साडी प्रिंटिंगचा एक व्यवसाय होता, त्याच्याच बरोबर जोडीला इतर धंद्यात कौलं आणि टेम्पो पण घेतलेला होता, आणि आपला मूळ धंदा जो होता लाकडाचा तोही चालू होता. तर मी तेव्हा एवढंच फक्त लक्ष ठेवलं होतं की कॉलेज करायचं आणि फक्त लाकडाच्या धंद्यावर लक्ष ठेवायचं आणि बाकीचे पार्टनर्स आहेत मदतीला, त्याच्यामुळे मी तिथे काही लक्ष करायचं नाही असं ठरवून फक्त लाकडाच्या धंद्याकडे लक्ष ठेवलेलं होतं आणि ते कंटिन्यू करत होतो. पण त्या रिडिंगमधनं माझ्या असं लक्षात आलं की मला समजतंय म्हणजे आता वर्तमान काळातली पोझिशन कळलेली होती, पण भविष्यकाळात जेव्हा त्यांनी सांगितलं की पुढे सगळं ठीक होईल, पण तो ठीक होईलचा काळ हा माझ्यासाठी जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतरचा होता. तर त्या म्हणजे ठीक आहे, आज मार्गदर्शन तर मिळालं, बाकी शांती परिहार जो होता आणि त्यातल्या ज्या पूजा होत्या त्या मी तिथे माझ्या जसं लक्षात येईल जसं समजेल तशा त्या केलेल्या होत्या. ह्याच्यासाठी मी तुम्हाला माझी पूर्वपीठिका अशी सांगू इच्छितो की वसईच्या चिमाजी अप्पांच्या वेळेला जे हरिपंत दादा फडके जे आले आणि त्यांचं तिथे वसईला आता आमच्या फडक्यांचं घराणं आहे
त्या फडक्यांपैकीच आम्ही वंशज पुढे पालघर येथे सरकलो आणि आमच्याकडे वडलोपार्जित जमीन जुमला आणि सावकारी पण होती आणि तिथे आम्हाला म्हणजे मला आठवतं की कधीच कोणत्या संकटाची किंवा कोणत्या दुःखाची एक जराशी झळी पोचलेली नव्हती आणि मला आठवतंय त्याप्रमाणे मी फक्त कारखान्यात दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजनाच्या वेळेला फटाके फोडायला म्हणूनच जायचो आणि अचानक जेव्हा वडील गेले त्याने वडिलांचं घरातच पत्र्यावरून पडून अपघाती निधन झालं आणि मला तो घरातला जरी अपघात असला तरी मला असं जाणवलं नाही की हा काय ठीक आहे बाबांचे इतर अपघात होतात त्यातलाच एक अपघात आहे. माझं वय होतं तेव्हा 18 वर्षाचं होतं. मी लास्ट इयरला होतो पालघर वसई कॉलेजला होतो. बाबांचं वय होतं 45 वर्ष आणि ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यांना मुंबईला घेऊन गेलेले होते आणि मला वाटलं की आता संध्याकाळी येतील ते परत पण अचानक 12 वाजता म्हणजे मी त्या तयारीत होतो की आता बाबांना हॉस्पिटलला बघायला जायचं आणि 12 वाजता बातमी आली की अपघाती निधनच झाल्याची बातमी सांगितली. मग मला तेव्हा पण काही जाणवलं नाही की तेवढं ठीक आहे आता झालं निधन आता आपण काय करणार या आविर्भावात मी होतो. पण आज मी या इथे बसून अजूनही सांगतो की ते दुःख अजूनही मला संपलेलं नाही. मी त्या दुःखातून अजूनही मी बाहेर पडलेलो नाही. त्या दुःखांना बाहेर पडण्याचं एवढंच कारण होतं नाडी ज्योतिषाकडे वळण्याचं की बाबा आज आता मला कुठून मार्गदर्शन मिळेल या शोधात मी होतो. विक्रम, पहिला नाडीग्रंथ तू डहाणूला बघितल्यानंतर तू जेव्हा दुसरा नाडीग्रंथ बघण्यासाठी गेलास ते कुठे गेलास आणि त्याचा तुला अनुभव काय आलाय हे थोडस सांग. पहिला नाडीग्रंथाचं अवलोकन मी डहाणूला केलेलं असताना तिथे माझ्या मनाचं समाधान नाही झालं की ठीक आहे की त्यांनी असं सांगितलं हे उपाय करा सगळं परिस्थिती सुधारेल पण मला मनाचं समाधान होईना नीट उत्तर मिळणार मनात शंका परत जाणवायला लागल्या की पुढचा म्हणजे रोजचा दिवस पुढचा कसा ढकलायचा हाच मुळात मला आता प्रश्न चालू झालेला. म्हणून मी तिथे सेंटरची लिस्ट दिलेली होती सरांच्या पुस्तकात म्हटलं आता दुसऱ्या सेंटरला जाऊन आपण बघूया. पण मला आठवत आहे त्याप्रमाणे मी वसईच्या सेंटरला गेलो नंतर तिकडनं डोंबिवलीच्या सेंटरला गेलो त्यातल्या वसईच्या सेंटरला पण मला तिथे म्हणजे प्रत्येक सेंटरला असं झालं की यावेळेला आज इथे जायचं उद्या तिथे जायचं परवा तिथे जायचं प्रत्येक वेळेला तिथे पट्टी मिळाली तर तिकडनं मार्गदर्शन घ्यायचं नाहीतर पुढच्या सेंटरला सरकायचं. आणि मात्र असं करता करता प्रत्येक ठिकाणी जो इंडेक्सिंगचा जो प्रकार आहे त्यातलं वैशिष्ट्य असं की तिथे वेगवेगळ्या नावाने माझी ओळख व्हायला लागली की एका पट्टीत असं सांगितलं की हजारो साल राज करणेवाला राजा उसका नाम का आधा नाम तुम्हारा नाम आहे आणि बाबांचं नाव प्रकाश असल्यामुळे आणि बाबांचं उपनाव जे आहे ते राजा म्हणूनच ओळखलं असल्यामुळे त्या दुसऱ्या पट्टीत पण अशीच ओळख आली की वडिलांचं नाव प्रकाश राजा या नावाने येतं. आणि मग नंतरच क्लिअर होत गेलं की अजून कन्फर्म होत गेलं की इथे आता काही बोलायलाच नाही लागणार आपण फक्त अंगठ्याचा ठसा द्यायचा आणि नमस्कार करून ऐकायला बसायचं. विशेषतः भृगुंस मुंबईच्या गोलदेवळाची इथे छायाशास्त्री जोशींचं जे आहे तिथे मला अवलोकन करताना असं लक्षात आलं की ती संस्कृतची पट्टी आहे कारण मला संस्कृत झालेलं असल्यामुळे मला ते जे काय म्हणतात ते अर्थ तिथे अर्थघटनच व्हायला लागलेलं होतं. फक्त तिथला जो प्रकार एक आढळला की ते तिथे इतर तमिळ लोकांसारखं वहीवर लिहून देत नाही तर ते मला म्हणाले की तुम्हीच तुम्हाला जे काही समजायचं आहे म्हणजे जे पाहिजे ते तुम्ही वहीवर लिहून घ्या आणि त्यातनं म्हणजे वही लिहून घ्या तुम्हाला जे काही पाहिजे ते वहीत मांडून घ्या असं म्हणाले.